राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन आज पंजाब अमृतसर येथे होत आहे आणि देशभरातील काही प्रमुख ओबीसी नेते या ठिकाणी येतात माझ्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तायवाड़े सर आहे सर आजचं हे अधिवेशन किती महत्त्वाचं आहे आणि कुठले महत्त्वाचे ठराव या अधिवेशनात तुम्ही पारित करून घेणार आहात हे बघा की आज होणारं हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नव्वं राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि नववं राष्ट्रीय अमृतसर अमृतसरसारख्या एका मोठ्या शहरामध्ये होत आहे ज्या अधिवेशनाला पूर्ण देशभरातून सात आठ दहा हजार लोक या ठिकाणी हजेरी लावणार आहेत आणि या अधिवेशनाला जी प्रमुख मंडळी येणार आहेत त्या सर्वांच्या समक्ष सर्वात महत्त्वाचा पहिला विषय आमचा जो आहे की या देशामध्ये ओबीसी समाजाची जात जातनिहाय जनगणना करून त्याची आकडेवारी त्वरित जाहीर करण्यात यावी या देशात असलेल्या साठ टक्के ओबीसी समाजाकरता केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावंच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा आमचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने जे कमी केलेलं आहे ते पूर्ववत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा सत्तावीस टक्के आरक्षण संविधानामध्ये दुरुस्ती करून बहाल करण्यात यावं प्रमोशनमध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं सर्व विद्यार्थ्यांना तालुका आणि जिल्हास्तरावरती वसतीगृह करावं महात्मा फुले आणि जो सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यात यावा अशा प्रकारचे तीस ठराव या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि ते मग केंद्र सरकारकडे पाठवून आज जेवढे खासदार आणि केंद्रीय मंत्री सर, आम, आम, या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही हे लोकसभेमध्ये आमचे प्रश्न मांडा आणि सोडवा सर जरांगे पाटील यांनी कालच म्हटलेलं आहे की या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची चाचपणी करणार मराठा उमेदवार उभे करणार मग मराठा ओबीसी आमने सामने आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमची काय भूमिका त्याबाबत काही ठराव असणार आहे का नक्कीच करू ना की अशा प्रकारचं चॅलेंज जर त्यांच्याकडून आम्हाला मिळत असेल तर त्याला उत्तर द्यावंच लागेल आणि मग ते जर तशा प्रकारची तयारी करत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघसुद्धा तशा प्रकारची तयारी करेन आणि आपली राजकीय भाव प्लॅटफॉर्म तयार करून जे जे ओ बी सी उमेदवार भविष्यामध्ये ओबीसी समाजाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडून सोडविण्याचं आम्हाला आश्वासन देतील आश्वस्त करतील आणि आमचा त्यांच्यावरती विश्वास बसेल त्या सर्वच पक्षाच्या ओबीसी उमेदवारांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ मदत करेल कारण आमचा नारा आहे की जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा म्हणून उमेदवारांची निवड झाल्यावर आम्ही पण चाचपणी करू ज्या जे सक्षम ओबीसी उमेदवार आहेत त्या सर्वांना आम्ही मदत करणार पाठिंबा करणार उरलेल्या उरलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीवर ठिकाणी आम्ही स्वतःची उमेदवार उभे करू ज्या ठिकाणी असं वाटतं आम्हाला की आम्हाला समर्थन देणारा किंवा भविष्यामध्ये दे साथ देणारा उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी ओबीसी माणूस स्वतःचा आम्ही निवडून आम्ही उभं करून त्याला निवडून आणू नु। पण आम्ही नऊ राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसर इथे होत आहे मागच्या तिरुपतीला झालं महत्त्वाची संघटना ओबीसीसाठी महाराष्ट्रात जो संघर्ष आहे एकूणच राजकीय पार्श्वभूमी जर बघितली आत्ताचं की ओबीसी ओरिएंटेड राजकारण सगळेच पक्ष करत आहेत किती महत्त्वाची भूमिका आहे ओबीसींची देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात नाही हे बघा हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं यश आहे की दोन हजार सोळापूर्वी एकही राजकीय पक्ष ओबीसी हा शब्द आपल्या जाहीरनाम्यामध्ये किंवा याच्यामध्ये घेत नव्हता त्याच्या तोणामध्ये सुद्धा नव्हता आज आम्ही सर्वच राजकीय पक्षांना ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत समस्यांबाबत बोलण्याकरता अजेंडामध्ये ठेवण्याकरता काय मॅनिफेस्टोमध्ये टाकण्याकरता बाध्य केलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन सभागृहामध्ये सुद्धा आजची जर परिस्थितीचं अवलोकन केलं आपण तर सर्व विरोधी पक्ष ओबीसीच्या न्याय हक्कासाठी भांडत आहे बोलत आहे नक्कीच जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा हाच नारा घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन आज अमृतसर पंजाब इथे होत आहे ह्या महाराष्ट्राचं देशाच्या प्रमुख ओबीसी नेत्यांचं या महाअधिवेशनाकडे लक्ष लागून आहे कॅमेरामॅन साईसह गजानमाटे टी व्ही मराठी अमृतसर पंजाब आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं